सबस्क्राइब करा मराठी टेक अपडेट चॅनलला, बाजूला जी बेल आयकॉन आहे तिलाही दाबा, जेणेकरून अपलोड होणारे नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहता। मित्रांनो, प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार येतच असतात, पण जेव्हा माणूस अडचणीत असतो त्यावेळी संकट चारही बाजून येतात। अशा वेळेस आपण त्या संकटाचा सामना करावा, पण काही वेळेस असाही प्रसंग येतो की आपले धैर्य खचते आणि आपला आत्मविश्वास डळमळीत होतो। मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला तुमच्या वाईट काळात उपयोगी ठरतील अशा 5 गोष्टी तुम्हाला सांगणार आहोत, ते फक्त आपल्या लाडक्या मराठी टेक अपडेट या चॅनलवरती। त्याआधी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून अपलोड होणारे नवनवीन व्हिडिओ सर्वात प्रथम पाहता येतील। मित्रांनो, व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा। मित्रांनो, पहिली गोष्ट आहे, आपल्या आयुष्यात दुःख आणि अपयश हा आपल्या आयुष्याचा भाग आहे। मित्रांनो, यावेळेस एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी की दुःखानंतर सुख हे नक्की येणारच, तसेच अपयशानंतर यश हे नक्की येणारच, यामुळे तुमचे धैर्य हे कायम राहील। मित्रांनो, दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या आयुष्यातील वाईट वेळ। वाईट वेळेला तुम्ही धैर्याने सामोरे जा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, वाईट वेळानंतर चांगली वेळ ही नक्की येणारच, यामुळे तुम्ही वाईट वेळेला सहज सामोरे जाल। तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्यासोबत घडलेली एखादा घटना प्रसंग तुम्हाला काहीतरी शिकवत असतो, त्यामुळे तुमच्या कमजोरीला ताकद बनवा, यामुळे तुम्ही हताश न होता तुम्ही अपयश सहज स्वीकाराल आणि आलेल्या अनुभवातून मिळालेला धडा तुम्हाला नवा आत्मविश्वास देईल। चौथी गोष्ट आहे, तुमच्यासोबत घडलेला वाईट प्रसंग, आलेले अपयश, या गोष्टीचा जास्त विचार करू नका, चिंता तर मुळीच करू नका, यामुळे तुम्ही अपयश विसरून सातत्याने चांगले काम करू शकाल। पाचवी गोष्ट म्हणजे तुम्हाला आलेले अपयश हे जास्त मनावर न घेता मनाशी पक्क ठरवा की मला आयुष्यात पुढे जायचं आहे, यामुळे मला पुढे जायचे आहे असे ठरवल्यास तुम्ही नवे मार्ग शोधाल आणि पुढे जाल, तुमच्यातील नकारात्मकता आपोआपच दूर होईल। मित्रांनो, ह्या होत्या वाईट काळात उपयोगी ठरतील अशा 5 गोष्टी। या 5 गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक, शेअर अँड कमेंट करा, आणि सर्वात महत्त्वाचं सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।